हेलो डियर स्टूडेंट्स वेलकम टू आवर अनलॉक विद्यार्थी यूट्यूब चॅनल व्हिडिओ लाईक करा आतापर्यंत जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांकयुक्त पुरुना अपूर्णांकाचे अंशादिक अपूर्णांकात रूपांतर शिकणार आहोत मागिल व्हिडिओमध्ये आपण अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर शिकलो या व्हिडिओत आपण पूर्णांकयुक्त पुरुनांक अपूर्णांकाचे अंशाधिका अपूर्णांकात रूपांतर शिकणार आहोत मागचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देईन सुद्धा तुम्ही नक्की पहा म्हणजे या अपूर्णांकांचं परस्पर रूपांतरण तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल चला आज आपण आपला घटक अभ्यासूया पहा या ठिकाणी मी एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक घेते एक पूर्णांक सात अंश छेद पाच पुर्णांक पुर्णांक। हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक कारण या अपूर्णांकाच्या पुढे एक पूर्ण संख्या आपण घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर एक अपूर्णांक आहे याला म्हणायचं पूर्णांक आणि हा अपूर्णांक आणि या दोघांना मिळून आपल्याला म्हणायचे पूर्णांकयुक्त अपूर्णांक एक पूर्णांक सात अंश छेद पाच या अपूर्णांकाचा आपल्याला आता अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे खूप सोपा आहे पहा व्यवस्थित लक्षात घ्या या ठिकाणी हा जो पूर्णांक आहे जो छेद आहे या दोघांचा आपल्याला करायचा आहे गुणाकार म्हणजेच पहा एक गुणिले पाच हा गुणाकार केल्यानंतर हा जो अंश आहे तो अंश आपल्याला त्याच्यामध्ये मिसळायचा आहे पहा आणि मग छेद जो आहे तो पाच जशास तसा आपण ठेवणार आहोत आणि मग आपलं उत्तर काय येईल पाच एक पाच अधिक सात छेद पाच आणि मग ही बेरी झाली पाच अधिक सात बारा अंश छेद पाच तर पहा या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलेलं आहे औषधिक अपूर्णांक म्हणजे मिळालेल्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा आहे तर पहा आपण कसं केलं आपण अजून एक उदाहरण घेऊया आणि समजावून घेऊया पहा या ठिकाणी तीन पूर्णांक दोन अंश छेद नऊ हा एक पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे आता आपण काय करूया याच औषधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं पाहूया तर छेद आणि पूर्णांक या दोघांचा आपण करूया गुणाकार तीन गुणिले नऊ आणि या गुणाकारामध्ये हा जो आपला अंश आहे तो अंश आधी करूया आणि छेद जो आहे तो छेद जशाच तसा आपण लिहूया ही एकदा आपण मांडणी करायची समजून घेतली की मग आपल्याला पुढे उत्तर काढणं सोपं जातं पहा सुरुवातीला आपण कंसातलं क्रिया करून घेऊया तीनवे सत्तावीस अधिक दोन छेद नऊ आणि मग सत्तावीस मध्ये आपण आपलं उत्तर येईल एकोणतीस ह्याला अंशात मध्ये आणि छेदा नऊ नौ। पहा सोपा आहे की नाही चला आपण अजून एक तिसरं उदाहरण पाहूया आपला पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे चार पूर्णांक पाच अंश छेद सहा आता आपण या पूर्णांक आणि छेद या दोघांचा कोरिया गुणाकार चार गुणिले सहा आणि या गुणाकारामध्ये अंशाची करूया बेरीज छेद सहा जसा आहे तसा आपण छेदात घेतलेला आहे आता चार सख्ख चोवीस अधिक पाच छेद सहा चोवीस मध्ये पाच मिसळले उत्तर येईल एकोणतीस अंश छेद सहा तर विद्यार्थी मित्रांनो या उदाहरणांमधून तुम्हाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे पूर्णांकाचे अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे हे आता व्यवस्थित समजले असेल आता मी तुम्हाला सरावासाठी काही उदाहरणं देणार आहे त्यामुळं तुमच्या वह्या काढा आणि ही उदाहरणं तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्या उदाहरणांचं औषधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करा त्याचबरोबर तुम्ही मनाने सुद्धा अशी काही उदाहरणं घेऊन त्यांचा सराव करा स्पर्धा परीक्षेमध्ये हा सराव तुमच्या कामी येणार आहे चला तर मग सरावाची उदाहरण घ्या सरावासाठी उदाहरणे पुढील पूर्णांकयुक्त अपूर्णांकांचे अपूर्णांकात रूपांतर करा आणि तुम्हाला या ठिकाणी मी दहा उदाहरणं दिलेली आहेत ही सर्व उदाहरणं तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या जर त्यांचं अंशाधिका अपूर्णांकामध्ये रूपांतर करणं तुम्हाला अजूनही व्यवस्थित समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ व्यवस्थित पहा जेणेकरून हा घटक तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आणि मग ही सरावाची उदाहरणं वहीमध्ये सोडवा अशाच प्रकारची उदाहरणं तुम्ही मनानं सुद्धा तयार करून सोडवली पाहिजेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन घटकासोबत तोपर्यंत झालेली व्हिडिओ पाहत राहा गणिताचा अभ्यास करा आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करा बाय